भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांची ग्रंथसंपदा याविषयी नंदकिशोर साळवे यांनी व्याख्यान दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक ग्रंथ हा देशातील तात्कालीन समस्येवर दिलेले उत्तर आहे. त्यानुसार बाबासाहेबांचे लेखन हेच त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आहे. हे व्याख्यान विचारमंच मित्रमंडळ आनंद नगर नाशिक रोड तर्फे राजलक्ष्मी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले. त्यांना 1907 साली केळुसकरांनी बुद्धाचे लेखन हा ग्रंथ बक्षीस दिला आणि तो ग्रंथ जेव्हा त्यांनी वाचला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि बुद्धाच्या चरित्रामधली वास्तविकता याचं द्वंद्व त्यांच्या मनामध्ये सुरू झालं आणि त्या द्वंद्वाचा शोध घेण्यासाठी मित्रांनो बाबासाहेबांनी वाचन सुरू केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. शिक्षण बाबासाहेबांनी झालेलं आहे. ते दापोलीला त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं, साताऱ्याला माध्यमिक शिक्षण घेतलं, पुढे मुंबईमध्ये आल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आणि त्यानंतर इंग्लंड अमेरिका आणि जर्मनी या ठिकाणी जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे. बाबासाहेबांचा हा असा जो प्रवास आहे हा फार महत्वाचा आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रभागातील नगरसेवक आर.डी. धोंगडे, सूर्यकांत लवटे, सौ ज्योतिताई खोले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय होरशीळ होते. सूत्रसंचालन पूजा पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर निकाळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी मिलिंद केदारे, दीपक लोखंडे, अशोक रोहम, राजेश बर्वे, सुधीर निकाळे, विजय होरशीळ, सचिन गाडे, बबलू जगताप, पप्पू सदाफुले, प्रवीण भालेराव, रमेश खडताळे, मनीष सरवटकर, हेमंत जाधव आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.